नमस्कार मी अनुपमा खानविलकर आपण पाहताय चोवीस तास आणि मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत हितगुजमध्ये रोज आपल्या आरोग्याशी निगडित विविध विषयांवर आपण चर्चा करत असतो आज आपण मध्ये अशाच एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि विषय आहे अभ्यास एकाग्रता आणि आयुर्वेद खर तर मुलांचा अभ्यास आणि त्यांची एकाग्रता हा घरोघरी काळजीचा आणि चिंतेचा विषय असतो आणि तोही हो आयांसाठी अत्यंत महत्वाचा असतो या समस्येवर नेमके आयुर्वेदिक उपचार काय आहेत या विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत हितगूजमध्ये आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे या विषयातल्या तज्ज्ञ आणि श्री रुक्म आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्राच्या प्रमुख वैद्य गौरी मंदार बोरकर यांना विषयाकडे वळण्यापूर्वी आपण वैद्य गौरी मंदार बोरकर यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया नमस्कार मॅम स्वागत तुमचं हितगुजमध्ये नमस्कार आणि थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर डॉक्टर गौरी यांनी बी एम एस केल्यानंतर त्यांनी आयुर्वेदामध्ये एम एस ही पदवी संपादन केली आहे तसंच त्यांनी संस्कृत विषयामध्ये एम ए ही पदवी संपादन केली आहे त्यांनी सादर केलेल्या प्रबंधासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट तर्फे ग्रँट ही देण्यात आली होती वैद्य गौरी बोरकर या आयुर्वेद तज्ज्ञ आहेत गेली सतरा वर्ष त्या डोंबिवली तसंच ठाणे इथल्या नौपाडा आणि घोडबंदर इथं आपली सेवा बजावत आहेत तसंच त्या पुणे इथंही नियमित आपली रुग्णसेवा देतात कोल्हापुरेमध्ये विश्ववती इथं मानव चिकित्सक म्हणून त्या कार्यरत आहेत हृदयविकार किडनी फेल्युअर डायबिटीज त्रिरोग आणि वंध्यत्व वातव्याधी मणक्यांचे विकार यासारख्या अनेक आजार आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सेने त्यांनी बरे केलेले आहेत तसंच कॅन्सर सारख्या दुर्धर व्याधीच्या लक्षणांमध्ये देखील आयुर्वेदी औषधं आणि पंचकर्मांना रुग्णांना उपशय मिळाला आहे औषध उपचार आणि पंचकर्म उपचार यासोबतच आहार आणि योग सल्ला देखील त्यांच्या चिकित्सालयामध्ये दिला जातो वेगवेगळ्या विषयांवर विविध संस्थांमध्ये व्याख्यान आणि शिबिर अशा उपक्रमांमध्ये त्या कार्यरत असतात तेव्हा चला तर मग विषयाबद्दल आपण आणखी चर्चा करूया वैद्य गौरी मंदार बोरकर यांच्याशी आणि हो तुम्हाला सुद्धा या संदर्भात काही प्रश्न असतील तर जरूर विचारा आमचा टोल फ्री नंबर आपल्याकडे आहेच आहे एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य तेव्हा अभ्यास एकाग्रता आणि आयुर्वेद या विषयावर लगेच चर्चेला सुरुवात करूया सगळ्यात आधी मला विचारायचं गौरी बोरकर आपल्याला अभ्यास म्हणजे तुम्ही काय कराल बरोबर कसं आहे ना की अभ्यास म्हणल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण काहीतरी गोष्ट जी शिकली आहे ती परीक्षेत लिहिल्यानंतर मार्क मिळवणं ह्याला अभ्यास असं म्हणलं त्या पण खऱ्या अर्थाने आयुर्वेदाची व्याख्या कशी केलेली आहे आयुर्वेदामध्ये अभ्यासाची तर भावाभ्यासनम अभ्यास हा शीलनम सतत क्रिया सतत क्रिया ह्या गोष्टीला खूप महत्व आहे पुन्हा पुन्हा ती गोष्ट करणं जसं आपण म्हणतो की पुन्हा पुन्हा केल्यानंतर त्याच्यामध्ये एक्सलन्स आपल्याला मिळतो त्यामुळे ती गोष्ट पुन्हा पुन्हा करून बघणं ही गोष्ट महत्वाची राहते आणि त्याच्यामुळे भावाभ्यासन म्हणजे तिथे मन लावून करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे नुसता रट्टा मारणं ह्याला अर्थ नसतो आणि त्याच्यामुळे विशेष करून तो शब्द विशेष तुम्ही आकलन करून मग त्याच्यानुसार त्याच्यावरती काम करणं ह्याला अभ्यास असं म्हणतात अच्छा पण मग जसं आता तुम्ही म्हटलात की विषयाचं आकलन झालं पाहिजे आपलं निरीक्षण त्या विषय असलं पाहिजे मग अभ्यास नेमका कसा करावा आ, या संदर्भात सुद्धा तीन पद्धती अभ्यासाच्या सांगितलेल्या आहेत की पाठ अवबोध आणि चिंतन बरं का म्हणजे कसं पाठ म्हणजे एखादी गोष्ट पहिल्यांदा पाठ करून घेणं किंवा ती वाचणं पाठ याचा अर्थ वाचन या अर्थाने पठण या अर्थाने येतं आणि वाचल्यानंतर ती अवबोध म्हणजे शिकणं किंवा आपण त्याच्यातनं काहीतरी एक्स्ट्रॅक्ट काढणं स्वतःचं त्याच्यामध्ये प्रक्रिया करणं ह्याला अवबोध असं म्हणतात बुध म्हणजे जाणणे म्हणजे त्या विषयात काय सांगितलं हे जाणून घेणं याला अवबोध म्हणतात आणि चिंतन म्हणजे आता हे सगळं जाणल्यानंतर त्याच्याबद्दल माझं मत काय आहे दॅट इज मोर इम्पॉर्टन्ट आजकाल लॅगिंग असतं बऱ्याचदा की हे लिहिलंय हे पाठ केलं हे लिहिलं आणि हे मार्क मिळाले तर अशा पद्धतीनं नाही जायला पाहिजे त्यातनं तुम्हाला काय शिकलं तुम्ही काय करणार ते महत्त्वाचं ते ते जास्ती महत्त्वाचं राहिलं तर त्याला आपण चिंतन असं म्हणतो आणि त्याच्यामुळे ह्या तीन प्रक्रियांमधनं जेव्हा अभ्यास केला जातो ना तर ते, ते अभ्यास जर तो वेगळा लक्षात ठेवायची गरज लागत नाही कारण ते तुम्हाला समजले ते तुम्हाला आठवणारच आहे वेळेवरती तर त्याच्यामुळे पाठ अवबोध आणि चिंतन ह्या तीन प्रक्रियांमधनं अभ्यास केला जातो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी एक हे होते एक राजा होता आणि त्याचे काही चार पुत्र होते की जे नाठाळ होते आजकालच्या भाषेमध्ये जशी मुलं असतात त्याप्रमाणे तर ते शिकायला तेवढे तयार नव्हते मग अशा वेळेला पंचतंत्र म्हणून विष्णू शर्मा एक गुरुजी म्हणजे ज्यांना आपण आश्रमशाळा चालवतात असे म्हणतो तर विष्णू शर्मा जे होते ना त्यांनी पंचतंत्राच्या आधाराने त्या मुलांना व्यवहारिकरित्या सुसंस्कृत केलं तर असं पशुपक्ष्यांची वगैरे इतर उदाहरणं देऊन त्याच्यापासून शिक्षण घेणं किंवा करणं ही गोष्ट सुद्धा महत्वाची आजकाल आपण ह्यालाच प्लेवे मेथड जे म्हणतो ना ती हीच आहे अगदी खरं म्हणजे खरं तर आपल्या संस्कृतीमध्ये आधीपासून आहे ज्याला आता खरंतर आधुनिक शिक्षणामध्ये ज्याला आपण म्हटलं की प्लेवे मेथड म्हणता मला आणखी एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा की अभ्यास कसा करायचा हे आपण सांगितलं मात्र अभ्यासात नेमकं एकाग्रतेचं महत्व काय आहे एकाग्रता कसं स्पष्ट कसं आहे ना की किती तास अभ्यास केला असं जनरली पाहिलं जातं की आज पाच तास अभ्यास झाला की मग छान किंवा सात तास अभ्यास झाला की छान आता दहावी परीक्षा जवळ आता आलेली आताच नुकतंच त्यांचं वेळापत्रक सुद्धा जाहीर झाले दहावी हो आणि बारावीची तर मग लगेचच तासांवरती गणित मांडली जातात पण किती तास अभ्यास केला पण जर तुमचं लक्ष दुसरीकडे असेल तर त्याचा फायदा होणार नाही आणि त्याच्यामुळे विशिष्ट काही वेळांमध्ये जेव्हा कॉन्सन्ट्रेशन जास्ती होतं तेवढा कमी वेळामध्ये तुमचा जास्ती अभ्यास होऊ शकत असतं दिवसाच्या दिवस रात्री ह्या गणिताच्या हिशोबाने पहाटे जेव्हा वेळचा जो केलेला अभ्यास असतो ना तो लॉंग लास्टिंग असतो म्हणजे जास्त काळ लक्षात राहतो आणि कॉन्सन्ट्रेशन पण जास्ती असतं mm -hmm. तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही जर पहाटे अभ्यासाला बसलात तर दोन तीन तासामध्ये जो अभ्यास करता तोच तुम्ही दुपारी ऊन आलेला असताना जेव्हा अभ्यास होतो ना तेव्हा स्लो आणि लेंदी होतो अभ्यास आणि मग त्याच्यामध्ये चार पाच तास घालून सुद्धा तेवढा आउटपुट मिळत नाही ना कुठल्या वेळेवरती अभ्यास करताय हेही महत्वाचं आहे त्यातून तुम्ही कसं बसून अभ्यास करताय म्हणजे त्याच्यानुसार तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहणार आहे समोर टी व्ही चालू आहे आणि तुम्ही नोट्स काढताय तर मग त्याच्यामध्ये तुमचा तेवढा कॉन्सन्ट्रेशन राहणार नाही तुम्ही अभ्यास करत असताना विशिष्ट पद्धतीनं टेबल खुर्चीवर बसून शक्यतो पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून ह्याप्रमाणे बसायला पाहिजे म्हणजे मग आपलं लक्ष आणि कॉन्सन्ट्रेशन सुद्धा त्याच्यामध्ये वाढत असतं गादीवरती लोळून पाठीचा कण कन, कणा जेव्हा आडवा असतो ना त्या वेळेला कॉन्सन्ट्रेशन होत नसतं जेव्हा आपण ताठ उभे असतो किंवा ताठ असतो ना पाठीचा म्हणका तर त्याच वेळेला कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं असतं आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा ए बस अशा पद्धतीनं सांगितलं जायचं अभ्यास करत असताना सो तुमची पोस्चर काय आहे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्याच्यानुसार एकाग्रता ठरत असते ओके एकाग्रता वाढवण्यासाठी काही काही आहार का करावा का, का कसं आहे ना की काही वेळेला बऱ्याचदा असं होतं की पोट भरण्यासाठी खाणं किंवा जिभेसाठी खाणं या दोन गोष्टी असतात आणि आपण कॅलोरी कॉन्शियस जरी असलो तरी सुद्धा कशा असताना संपूर्ण आहार म्हणजे षड रसयुक्त आहार म्हटले मधुर रस आमल सगळे जे रस आहेत ते पोटामध्ये जायला पाहिजेत त्याच्यामुळे पोषणाच्या कमतरता मुलांमध्ये राहत नाहीत ह्या mm -hmm. गोष्टी झाल्यामुळे काय होतं की पोषण जर का व्यवस्थित झालं तर मग त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा सुधारायला लागतं आणि अशा वेळेला काही विशिष्ट आहार मुलांना द्यायला हवेत जसं बदाम आणि अक्रोड ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना हे मगज ज्याला म्हणतो म्हणजे नट ज्याला आपण म्हणतो अशा असतात तर ज्या वेळेला एखादं नट फोडून आतमधली जी गोष्ट वापरली जाते तर त्यावेळेला हे जे बदाम असतात किंवा अक्रोड असतात तर त्याचा उपयोग कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी नक्कीच होत असतो आ, रोज रात्री एक ते दोन बदाम भिजून आणि एक ते दोन अक्रोड भिजून असं जर सकाळी खाण्यात आले ना तर निश्चितपणे कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी त्याचा उपयोग होत अच्छा ह्याच्या व्यतिरिक्त सात्विक राजस्थामस असा आहार ह्याच्यामध्ये गीतेमध्ये वर्णन केलेला आहे जो रसा आहार म्हणजे ताजं गरम अन्न फुलका भाजी वरण भात वगैरे ह्या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या घेतल्या गेल्या तर मनसुद्धा कॉन्सन्ट्रेट व्हायला मदत होत असते तिखट म्हणजे जसं पावभाजी भेळ पाणीपुरी बटाटे वडा ह्या गोष्टी जर खाल्ल्या गेल्या तर मन, मन डिस्ट्रॅक्ट पटकन, पटकन, पटकन होत असतं आणि म्हणून आजकाल आपण लहान मुलं बघतो की बऱ्याच वेळेला पटकन डिस्ट्रॅक्ट होत असतात कुठलीही वस्तू इव्हन खेळामध्ये सुद्धा एक खेळ ते अनेक काळ खेळू शकत नाहीत हा झाला की तो तो झाला की तो असं होतं आणि तामसिक आहार जो असो ना तर त्याच्यामध्ये किंवा कालचं उरलेलं अन्न किंवा आंबवलेले पदार्थ ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात त्याच्यामुळे झोप जास्त येते आणि त्याच्यामुळे अभ्यासाला बसलं की झोप येणं ह्या गोष्टी घडायला लागतात mm. तर हे होऊ नये याच्यासाठी ताजं आणि गरम अन्न ह्या गोष्टींवरती भर द्यायला पाहिजे ह्याच्यामध्ये एक छोटीशी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते mm -hmm. हा जो आता आणलेला आपण झाड आहे ना हे पिंपळाचं झाड आहे बोधी बोधीवृक्ष असं म्हणतात बोधी म्हणजे ज्ञान जिथे प्राप्त झाले भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं म्हणून त्याला असं म्हटलं जातं तर ह्या पानांची छोटी छोटी पानं एकत्र आणून पत्रावळ करणं आणि त्या पत्रावळ जी असते ती उदबत्तीच्या टोकसतात ना तर त्यांनी ती जोडून घ्यायची आणि हे जोडून घेतल्यानंतर ह्याच्यावरती गरम वरण भात वाढला आणि ते जर का पाच रविवार आपण खाल्लं सकाळच्या नऊ दहाच्या वेळेमध्ये तर सुद्धा सत्व मनामधलं वाढण्यासाठी खूप उपयोग होत असतो ह्याचं कारण ह्याच्यामध्ये ह्याच्या पानांच्या रसाचा जो परिणाम येतो ना त्या भातावरती गरम अन्न कुठलेही तुम्ही त्याच्यावरती घेऊ शकता जसं उपमा आहे वगैरे अशाही गोष्टी घेऊ शकता ह्यालाच आम्ही अश्वत्थपत्र भोजन असं म्हणतो तर ह्या अश्वत्थ म्हणजे पिंपळाच्या पानांची पत्र करून त्याच्यावरती जर जेवलं गेलं ना तरी सुद्धा कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी खूप उपयोग होत असतो अगदी मला वाटते फारच महत्त्वाची एक टीप म्हणता येईल राज्य कार्यक्रमातून आपण हे आहाराविषयी सांगितलं मात्र एकाग्रता वाढवणारी असतात तर मग त्याबद्दल आपण काय कसं आहे की वेगवेगळी औषधे जी आयुर्वेदामध्ये वर्णन केले आहेत त्याच्यापेक्षा सुवर्ण म्हणून जे सांगितलेले सोनं ज्याला आपण म्हणतो ते उत्तम मेद्य म्हणून सांगितलेले आहे मग सोनं घेण्याचे वेगवेगळे -वेग प्रकार असतात जसं सुवर्ण भस्मही करून घेतलं जातं तसं एक सुवर्णसिद्ध जल म्हणून असतं म्हणजे काय तर सोन्याचं छोटी अंगठी किंवा वळं जे असतं चोख सोना तर ते धाग्याला बांधून पाण्यामध्ये तरंगत राहील अशी अरेंजमेंट करून ते ठेवायचं आणि ते पाणी उकळायचं ते उकळलेलं पाणी जे आहे ना तर ते पिण्यासाठी वापरायचं लहान मुलांमध्ये ज्या वेळेला आपण विशेष करून उकळलेलं पाणी देत असतो त्यावेळेला ह्या पद्धतीने उकळलेलं पाणी दिले ना तर मुलं बुद्धिमान होण्यासाठी खूप मदत होत असते त्यामुळे हे सुवर्णसिद्ध जल ज्या पद्धतीने दिलं जातं तसं करता येतं तसंच ही अंगठी जी असते किंवा वळं जे असतं ना ते मुलांच्या गुटीमध्ये सुद्धा उगाळून देता येत असतं आणि म्हणूनच आपल्याकडे दागिने वगैरे घालण्याची जी पद्धत आहे ना तर ती आरोग्याच्या दृष्टीने सांगितलेली नुसतं सौंदर्याच्या दृष्टीने सांगितलेली नाही आणि म्हणून ह्या गोष्टींचा उपयोग आपल्याला शरीरामध्ये सुद्धा करता येत असतं इतर अनेक अशी आहेत की जी किंवा बुद्धी वाढवण्यासाठी म्हणून घेतली जातात तर ह्याच्यामध्ये कसं आहे की पर पर्सन म्हणजे तो तो पेशंट कसा आहे त्याच्यानुसार आपल्याला औषधं देता येत असतात दहावी बारावीच्या संदर्भामधले बरेच पेशंट आपल्याकडे येत असतात mm -hmm. की आम्हाला आता कॉन्सन्ट्रेशन आणि हे वाढायला पाहिजे आणि त्याच्यासाठी औषधं घ्यायची आहेत तर अशा वेळेला सर्वसाधारणपणे तीन एक महिने जे मुलं औषध घेतात ना त्यांचे तीन ते पाच टक्क्यांपर्यंत वाढ निश्चित दिसून येते आतापर्यंतचा असा डेट आहे आपल्याकडे सो त्याच्यामुळं ह्या पद्धतीने जर का औषधं घेतली गेली पुरुषम पुरुषम म्हणजे प्रत्येक पेशंट कसा आहे बघून तर त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होईल अगदी आहार आणि औषधं आपण बघितली मात्र आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्वाची आणखी एक शाखा सांगितली ती म्हणजे पंचकर्म तर त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत मात्र इथे वेळ झाली छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत राहा जी चोवीस तास ही हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि हितगुजचा आमचा आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलाच असेल आज आपण बोलतो आहोत ते म्हणजे अभ्यास एकाग्रता आणि आयुर्वेद या विषयावर आणि या विषयावर बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर वैद्य गौरी आहेत आपण प्रेक्षकांचे सुद्धा प्रश्न घेतोय प्रेक्षक सध्या आपल्या संपर्कात आले नवी मुंबईमधून ज्योती आपल्याबरोबर आहेत नमस्कार ज्योती विचार आपला प्रश्न माझा प्रश्न आहे मॅडम की माझा मुलगा नववीत आहे पण तो एकदा वाचला की त्याच्या लक्षात येत नाही दोन दिवस झाले आपल्याच विसरतो असं का होत माहिती नाही ठीक आहे आपण विचारूया कसं असतं की वाचन होतंय आणि वाचन झाल्यानंतर परत तो विसरतोय असं ते सांगतात तर विसरतो ह्याचा अर्थ एकतर त्याचं वाचताना लक्ष नाही आहे आपण आत्ता जसं म्हटलं की एकाग्रता नसेल तर चार तास डोळ्यासमोर पुस्तक ठेवून सुद्धा उपयोग नाही आणि खरंच असं अर्थ प्रयत्न करून वाचत असेल आणि मग विसरत असेल तर मग अशा वेळेला काही औषधांची मात्र निश्चित गरज असते याच्यामध्ये आत्ता जसं सांगितलं याच्याप्रमाणे त्यांना ते बोधीवृक्ष म्हणजे पिंपळाच्या पानावरती जेवायला घालणं हे एक ते करू शकतात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिंपळाच्याच पानांचं सिद्ध तेल एक बनवलं जातं आणि ते माथ्यावरती पाच थेंब सकाळ संध्याकाळ असं घातलं किंवा सुवर्ण सारस्त इष्टासारखी जी औषध असतात ती संध्याकाळी झोपताना दोन चमचे वगैरे असे दिल की बाकीच्या मनामध्ये जे येणारे विचार आहेत ते कमी होऊन कूल एंड काम झोप लागत असे बऱ्याच वेळा मला एक सांग عاوز वाटत की ज, आ, अभ्यास अभ्यास म्हणून जागरण करून घ्या फार लवकर उठून या पद्धतीने मूल अभ्यास करत असत पण हे सगळं करत असताना दिवसभराचं शेड्यूल त्यांचं आणि शिवाय झोप कमी ह्या काय व्हायला लागतं की बऱ्याच वेळेला जे केलेलं आहे ना ते परीक्षेच्या विसरणं ही गोष्ट घडत असते तर त्याच्यामुळे त्यांची झोप पुरेशी होती है ना हे पण सुद्धा बघणं गरजेचं आहे पुढचे प्रेक्षक हे आपल्या संपर्कात आहेत तर रत्नागिरी मधून गोविंद आहेत आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊया नमस्कार विचार आपला प्रश्न नमस्कार मॅडम बोला माझा प्रश्न असा आहे बोला थेट प्रश्न विचारा नमस्कार मॅडम बोला बोला माझा प्रश्न असा आहे की मुलं आता जे अभ्यास करतात ना त्यांच्या स्मरणात करण्यासाठी आणखी जसं माझ्या मॅडमनी सांगितलं त्या मुद्दे पिंपळ पान वगैरे तर एकूण जमा बेरीज होऊन नेमकं नेम काय का करावं पालकांनी या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी ठीक आहे आपण या विषयावरच बोलतो हो आहोत नेमकं काय करावं मग अशी आपण औषधोपचार आहाराद्वारे सुद्धा आपण सांगितलं तर प्रश्न असा होता माझा की पंचकर्माची सुद्धा चिकित्सा केली जाते तर एकाग्रता वाढवण्यासाठी नेमकं काय करावं पंचकर्माच्या माध्यमात पंचकर्मातलं नस्य म्हणून जे आहे ना तर त्याचा फार चांगला परिणाम ह्याच्यामध्ये येतो जी मुलं कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीत किंवा हायपर ऍक्टिव्ह असतात तर त्यांच्या बाबतीमध्ये नस्याचा खूप उपयोग होत असतो तर ह्याच्यामध्ये एक संज्ञास्थापन गण म्हणून आले तर स्नेहन स्वेदन करून त्या संज्ञासापन गणाचं जर का नस्य दिलं गेलं ना तर मुलं त्याला काय करायला हवंय ते तो विचार करायला लागतो म्हणजे कसं की आईने बसवलं म्हणून अभ्यास करणं आणि स्वतःहून अभ्यास करणं ह्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे त्याला स्वतःहून वाचा असं वाटतं ना तर तो त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करेल आणि तो विषय जो आहे तो आकलन करून घेईल पण कंपल्शन म्हणून कोणी बसवलं असेल ना तर ते होणार नाही तर त्या मुलाला त्याची जबाबदारीची जाणीव येणं ही गोष्ट ह्या नस्यामधून होत असते ह्या नस्याचा खूप चांगला परिणाम येत असतो आपल्याकडे एक असंच पेशंट आलेले होते की जी खेळ सुद्धा दोन ते तीन मिनिटापेक्षा जास्त एका ठिकाणी खेळू शकत नसायची ती मुलगी तर तिला ह्या पद्धतीचं नस्य दिल्यानंतर ती पंधरा पंधरा वीस वीस मिनटं चित्र काढत एका जागी वगैरे अशी बसायला लागलेली होती तर हे खूप छान चेंजेस नस्याचे ह्या पद्धतीनं दिसत असतात त्याच्यामध्ये वेगवेगळी औषधही आपण वापरत असतो जसं पंचेंद्रिय वर्धन तेल म्हणून आहे किंवा एकेरी वचा चूर्ण आहे त्याचंही नस्य दिलं जातं याचा परिणाम खूप चांगला येत असतो याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण पंचकर्माचा आता विचार करतोय ना तर तिथे एक शिरोधारा म्हणून ट्रीटमेंट असते तर शंकराच्या पिंडीवरती कशी कंटिन्युअस धार पडत असते ना त्या पद्धतीने ना काही विशिष्ट औषधी तेलांची जसं मावसी सिद्ध तेलाची वगैरे धार मी वापरत असतो त्याच्यामुळे काय होतं मनामध्ये जे असंख्य निगेटिव्ह येणारे विचार असतात किंवा मुलांच्या मध्ये सुद्धा स्ट्रेस अँझायटी टेन्शन खूप जास्ती असतं आजकालच्या प्रमाणामध्ये तर ही निगेटिव्हिटी काढण्यासाठी म्हणून ह्या शिरोधारांचा उपयोग खूप चांगला होत असतो जसं थोपटून झोपवल्याप्रमाणे सुदिंग ऍक्शन असते ना तशी ह्या शिरोधारेची ऍक्शन असते आणि mm -hmm. तसं झाल्यामुळे इव्हन टेबलवरती सुद्धा अर्धा अर्धा तास झोपतात पेशंट इतपत होतं ते आणि मग ज्यांना टेन्शन अँग्झायटी हे जे प्रॉब्लेम्स असतात ना हे ह्याच्यातनं क्युअर होण्याची शक्यता खूप जास्ती असते तर त्याच्यामुळे शिरोधारेचा सुद्धा उपयोग खूप चांगला असं हो तर शिरोधारा करत असताना मात्र विशिष्ट वेळी किंवा विशिष्ट वेळ म्हणजे पंधरा ते वीस मिनिट मग ती हळूहळू वाढवत हो जाणं ह्या पद्धतीने ती दिली जात असते शिरोधाचा शिरोधारा करत असतानाच पायाला तेल लावणं अभ्यंग ज्याला आपण म्हणतो ह्याही गोष्टी त्याच्यासोबत करणं गरजेचं असतं हे सगळं झाल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढणं आणि अँगायटी कमी होणं या दोन्ही गोष्टी घडत असतात अच्छा खरं तर मला वाटतं योगासनाचा सुद्धा निश्चित खूप मोठा उपयोग होतो मात्र त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पाहत रहा झी चोवीस तास हितगुज हितगुज मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि मध्ये आज आपण चर्चा करतोय ते अभ्यास एकाग्रता आणि आयुर्वेदिक उपचार या विषयावर आणि या विषयावर बोलण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर वैद्य गौरी बोरग आहेत आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया मॅम आपण मगाशी एकाग्रता वाढवण्यासाठी आहार बघितला औषधं पाहिली आणि पंचकर्माचे उपायही पाहिले मात्र योगासनांचा सुद्धा निश्चित काही उपयोग होत असतो तर अशी नेमकी कुठली योगासन आपल्याला असं वाटतं की लहान मुलं काय आसनं करणार आहेत पण कसं असतं की काही विशिष्ट आसनं लहान वयापासून सुद्धा करता येत असतात जसं अगदी लहानपणी पद्मासन वगैरे सहज घालतात मुलं okay. पण तेच मोठे व्हायला लागल्यानंतर त्यांना ते जमत नसतं याचं कारण तेवढं मसलला ट्रेनिंग दिलं जात नाही त्याच्यामुळं सो लहान वयापासून सुद्धा काही विशिष्ट योगासनं करायला काही हरकत नसते तर त्याच्यामध्ये ध्यानात्मक आसनं ज्याला म्हटली जातात जसं वज्रासन आहे पद्मासन आहे किंवा आता जसं म्हटलं पण सुखासन आहे किंवा अर्ध पद्मासन आहे तर ह्या गोष्टी मुलांना शिकवल्या गेल्या पाहिजेत दुसरी महत्वाची गोष्ट पाठीचा मणका ताट ठेवण्याच्या दृष्टीने सुद्धा ही आसनं उपयोगाची असतात आपण मग अशी म्हटलं की पाठीचा मणका जेवढा ताट राहील ना तेवढं आपलं ग्रास्पिंग जास्त असतं सो त्याच्यामुळे ह्याही आसनांचा उपयोग त्याच्यामध्ये होतो mm -hmm. शिवाय प्राणायामांचा सुद्धा काही परिणाम त्याच्यामध्ये चा खूप चांगला येत असतो जसं अनुलोम विलोम शीतली आणि शेतकरी हे जे प्राणायाम आहेत ते शरीरामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे राहतात सो अनुलोम विलोम नियमित जर का केलं गेलं ना तर ज्या वेळेला मुलं पटकन डिस्ट्रॅक्ट होतात कुठल्याही गोष्टीने तर हे डिस्ट्रॅक्शन त्यांचं कमी यायला लागतं आणि मग ते अभ्यास करतात त्याच्याकडे त्यांचं लक्ष व्यवस्थित जायला लागतं ह्या दृष्टीने योगासन निश्चितच लहान मुलांकडनं करून घ्यावेत ओके आयुर्वेदामध्ये मेध्य रसायन असा एक उल्लेख आढळतो तर नेमकं रसायन म्हणजे काय बरं रसायन चिकित्सा ही आयुर्वेदाची वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे रसायन म्हणजे काय तर लाभोपायो हिशस्तनाम रसादिनाम रसायनम असं म्हटलेलं आहे आयुर्वेदामध्ये सात धातु सांगितलेत रस रक्त मांस मेद अस्थी मज्जा शुक्र या सातही धातूंना पोषण देऊन त्या धातूंचं सा सारत्व वाढवणं ह्याच्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याला रसायन असं म्हणतात त्यामध्ये विशेष करून मज्जा हा जो सहावा धातु आहे तर त्याच्यावरती आपली बुद्धी आणि मेधा ह्या दोन गोष्टी अवलंबून असतात स्मृती बुद्धी आणि मेधा हे तीन शब्द जरी आपल्याला सिमिलर वाटत असले ना प्रत्येकाचे अर्थ हे वेगवेगळे असतात बुद्धी म्हणजे काय आपण जे समजून घेतो त्याला बुद्धी म्हणतात समजून घेतल्यानंतर आपल्याला जे त्याला मेधा म्हणतात म्हणजे mm -hmm. नवनव नव प्रज्ञा असं म्हणले तर प्रज्ञा म्हणून त्याला म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर एकाग्रता म्हणजे ही गोष्ट आहे ती योग्य ठिकाणी एकाग्र झाल्यानंतर पुन्हा ते रिप्रोड्यूस करता येणं योग्य ठिकाणी त्याला स्मृती असं म्हणतात बऱ्याच वेळेला अभ्यास भरपूर केला जातो आणि परीक्षेच्या वेळेला नेमकं विसरतं विसरतं म्हणजे काय तर ही स्मृती कमी पडते अँझायटी जास्ती वाढल्यामुळे ह्या hmm. तिन्ही गोष्टी वाढवण्याच्या दृष्टीने म्हणून काही मैद्य रसायनं म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलेत hmm. चार मेद्य रसायनांचा उल्लेख आहे तर त्याच्यापैकी आज ही आपण आणलेली आहे इथे ही शतावरी आहे तर ह्या शतावरीचा दोन चमचे रोज जर सकाळी घेतला गेला ना तर स्मृती म्हणजे जे, जे आहे ना पुन्हा रिप्रोड्यूस करणे ही गोष्ट ह्यानी खूप चांगल्या पद्धतीने होत असते आणि शिवाय बुद्धी म्हणजे आकलन शक्ती सुद्धा ह्यानी वाढत असते किंवा ह्याचा जे कांड असतं तर त्याचा आपण दुधामध्ये त्याचा काढा करून घेतला तर दुधाच्या क्षीरपाक आपण त्याला म्हणत असतो त्याचाही खूप फायदा चांगला दिसत असतो आणि काही वनस्पती ओल्याच वापरावेत असं सांगितलं त्यापैकी ही शतावर एक आहे तर तेव्हा ही जर का ओली वापरून ह्याचा रस ताजा जर घेतला गेला ना तर त्याचा परिणाम खूप चांगला दिसतो त्याच्यानंतर दुसरी जी आपण इथे आणलेली आहे हिला गुळवेल असं म्हणतात वामावरतीने कि किंवा डाव्या बाजूनेच अशी वेटोळे घेत चढत असते म्हणून तिला वामावरतीने म्हणतात तर ही जी गुळवेल असते ना या गुळवेलीचा सुद्धा स्वरस सकाळी घेणं हे खूप गरजेचं असतं ह्या पद्धतीनं ज्या वेळेला कॉन्सन्ट्रेशन आपल्याला वाढवायचं असतं त्यावेळेला तरीही आजूबाजूच्या परसदारामध्ये सुद्धा बऱ्याच जणांच्या ह्याच्यामध्ये कुंडीमध्ये सुद्धा लावलेली आढळते तरी ही गुळवेल जी असते ही खूप उपकारक आपल्याला ह्या दीर्घ स्मृती मेधा ह्याच्यासाठी उपयोगाला येते अगदी खरं तर घरगुती सुद्धा आपण या मधून कसे उपाय करू शकतो हे ही लक्षात आलं आज खूप महत्वाच्या आणि छान विषयावर आपण चर्चा केली अभ्यास एकाग्रता आणि आयुर्वेदाचा पण इथे आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि यानंतर हिथुज मध्ये आपण इथेच थांबतोय पाहत राहा झी चोवीस तास आणि रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे